सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं श्री सिद्धेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदानावरती 31व्या किशोर किशोरी गट कबड्डी स्पर्धा 2020 कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं. 42 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून गटातील साखळी पद्धतीचे 40 सामने संध्याकाळच्या सत्रात पार पडले. श्री सिद्धेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदानावरती 31व्या किशोर किशोरी गट कबड्डी स्पर्धा 2020 आयोजन करण्यात आलं. सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचं स्वागत स्पर्धेचे संयोजक बबन आवळे आणि जयदीप कदम यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण मगदूम यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुधीरदादा गाडगे यांचा सत्कार आनंदा शेट्टी यांनी केला, तर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांचा सत्कार सरपंच अनिल पाटील यांनी केला. आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मनोगत व्यक्त केलं. स्पर्धेचं उद्घाटन सुधीरदादा गाडगे यांच्याबरोबरच सरपंच अनिल पाटील, बापू केरीपाळे, धनाजी पाटील, राजू भोसले, उपसरपंच निर्मला पवार, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण मगदूम, महेश साळुंके, देवराज बागल, राजकुमार घाडगे, जयदीप कदम, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या शोभा चव्हाण, जयश्री पिसे, राजश्री पाटील यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करून करण्यात आलं. आमदार सुधीरदादा गाडगे यांनी स्पर्धेची सुरुवात टॉस करून केली. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मैदानावरती मोठी गर्दी केली होती. स्पर्धेमध्ये 42 संघांनी सहभाग घेतला आहे. संध्याकाळच्या पहिल्याच दिवशी गटातील साखळी पद्धतीचे 40 सामने खेळवण्यात आले. या स्पर्धा सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं श्री सिद्धेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या भव्य मैदानावरती संपन्न होत आहेत. सांगलीमध्ये जे दरवर्षी जय मातृभूमीचे सामने होतात, त्या सामन्याला किंवा तरुण भारतातल्या सामन्याला दरवर्षी माझ्याकडून भरीव मजूर असते. तेव्हा जयदीपला मला सांगायचं की माधवराबाई सुद्धा ही मदत दरवर्षी मी करत आहे तुमच्या मंडळाला. म्हणजे आपल्याला आज भय देतो आणि मला इथं बोलल्याबद्दल आणि सत्कार करून बहुसंत बोलण्याची विनंती केली याबद्दल मला आपल्या सर्वांचा आभार आहे.